अच्छा अच्छा ऍक्च्युली खूप भारी वाटतंय की भारतामध्ये पहिल्यांदा नऊवारी साडी घालून मी उडी मारलेली आहे. आतापर्यंत जेवढ्या उड्या मारल्या 12-13 नऊवारी साडी घालून उड्या मारल्या त्या इंडियाच्या बाहेर मारल्या होत्या. आणि आज आपला गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने स्पेशली इंडियामध्ये आणि माझ्या म्हणजे बर्थ सिटीमध्ये माझ्या जन्मस्थानी पुण्यामध्ये मी जम्प करू शकले. आणि सगळा क्रेडिट जातं ह्या हडपसर लँडिंग सेंटरला आणि स्पेशली सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीला की हा आज सोहळा इथे प्लॅन झाला. कॅप्टन चारबे सरांनी ह्या सगळ्या गोष्टींची परमिशन घेतली. पण जेव्हा मला इन्व्हिटेशन आलं की तू स्कायडायव्हिंग करणार का, मी म्हटलं मी करीन. मग तेव्हा पहिली आयडिया होती की विमानातनं उडी मारायची. आणि विमानातनं उडी मारायची तर इथे विमानाची परमिशन मिळेल माहीत नव्हतं. मग नंतर आयडिया अशी झाली की पॅरामोटरमधनं करायची. पॅरामोटरमधनं मी कधी केलेली नव्हती आणि हे नॅशनल रेकॉर्ड होऊ शकणार होतं. मग त्यामुळे 1.5 महिना झाले आम्ही विचार करत होतो की कुठल्या मशीनमधनं करायचं, कोण पायलट असणार आहे किंवा कशी उडी मारणार, उडी मारताना काही प्रॉब्लेम येतील का नाही येतील. मग पुण्यामध्ये ना एरिक मेने सर आहेत जे पॅरामोटरिंगमधले एक्सपर्ट आहेत. त्यांचा मुलगा आहे रॉन मेनेस. आज तो माझा पायलट होता पॅरामोटरमध्ये. तुम्ही ते पॅरामोटर बघू शकता. आणि काल डिसिजन झालं की त्यांच्या पॅरामोटरमधनं उडी मारायची आहे. कालच रिहर्सल झाली. म्हणजे जे 1.5 महिना प्लॅनिंग होत होतं ते झालं नाही प्लॅनिंग. ते काल 1.5 दिवसामध्ये, काल म्हणजे 1.5 दिवसामध्ये, जस्ट 4-5 आवर्समध्ये फायनल झालं. आणि आम्ही पहिले प्लॅन केलं होतं 3-4 हजार फुटावर जाऊ. मशीन इतकं छान आहे पॅरामोटरचं हे की आम्ही 5 हजार फुटावरती काल गेलो आणि कन्फर्म झालं की 5 हजार फुटावर करणार आहे. आणि नंतर मग आज जेव्हा जम्प करायची वेळ आली तेव्हा रायनने म्हटलं की आपण आज 6 हजार फुटावरती जाऊयात. म्हटलं तू 6 काय 10 हजार फुटावर नेलं तर मला तेवढंच चांगलं आहे. सो आम्ही 6 हजार फुटावरती गेलो आणि स्कायडायव्हिंग केलं. तिथून मला थोडं टेन्शन आलं होतं की मी उडी मारल्यावरती पॅरामोटर हलेल किंवा थोडं शेक होईल किंवा ग्रॅव्हिटी चेंज होते त्याच्यामध्ये. पण ही हँडल सो वेल. मला पण उडी मारल्यावरती एक रिलॅक्स फिलिंग आलं की बाबा पायलट खाली सेफ उतरणार आहे. आणि ती सेफ फिलिंग येणं पॉसिबल तेव्हाच असतं जेव्हा एक्सपिरियन्स्ड पायलट असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन इतकी सक्सेसफुल जम्प झाली आणि आय एम फिलिंग हॅपी. म्हणजे तुम्ही मला म्हणले ना, मला माझी प्रतिक्रिया खूप भारी वाटते की जम्प करणं सोपं आहे पण सक्सेसफुली लँड होणं आणि त्याच्यावर पायलट आणि मशीन पण नीट उतरणं हे फार महत्वाचं आहे, कारण असे ऍक्सिडेंट होत असतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.